सागर सगळ्या सर सनातनी संघटनांनी मात्र कोल्हापूरमध्ये हिंसेचं संपूर्ण राजकारण सुरू केलं आहे. या देशात जातीय तेढ निर्माण करणं, दंगे निर्माण करणं हे कोण करतं हे कोल्हापूरच्या घटनेवरनं आज सिद्ध झालेलं आहे. सर्व फुले आंबेडकरवादी शांततेनं पंचशिलाचा ध्वज आणि निळा झेंडा घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्यावर येऊन महाराष्ट्र बंद हा करत आहेत. आणि दुसरीकडे जे मनोहर भिडे आणि गजानन एकबोटे यांच्यासारखे मिलिंद एकबोटे यांच्यासारखे जे संघटना चालवणारे हिंदुत्ववादी लोक आहेत ते लहान मुलांच्या हातामध्ये दगड आणि तलवारी देत आहेत. त्यांना याचा धडा हा देश शिकवल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही शांततेचं संपूर्ण आवाहन करतो आहोत. आज तमाम महाराष्ट्र बंद हा 100% यशस्वी झाला ही सुरुवात आहे. 2019 होणाऱ्या मतपेट्यांच्या संपूर्ण बदलामध्ये हे शांततापूर्ण सर्व फुले आंबेडकरवादी आजच्या सनातनी प्रवृत्तीच्या सरकारला पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला या निमित्तानं व्यक्त करावासा वाटतो. आणि या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. त्या दोघांवर जे गुन्हे दाखल झालेत त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे ही आमची मागणी आहे. इतर संघटना आंदोलनं करतात त्यात नुकसान होतं त्यावेळेस ती नुकसान भरपाई त्या संघटनांकडून वसूल केली जाते. यांनी भ्याड हल्ला करून आमच्या लोकांच्या ज्या गाड्या फोडल्या जे नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई या दोन संघटनांकडून वसूल केली जावी अशी मागणीसुद्धा आम्ही या निमित्तानं करतो. पोलिसांची नुसती संशयास्पद नाही. जे जे व्हिडिओ उपलब्ध आज आपल्याकडे झालेत त्या व्हिडिओमध्ये जे दगड मारणारे सनातनी लोक आहेत त्यांना एक प्रकारचं संरक्षण पोलीस देतात की काय असा संशय आमच्या मनामध्ये बळावलेला आहे. पोलिसांनी त्यांना आवरण्यापेक्षा ताब्यात घेण्याच्या ऐवजी त्यांना पांगवण्याचं काम केलं म्हणजे जणू काही हा दंगा होण्यामध्ये सहभाग देण्यासारखीच ही गोष्ट आहे. त्यांनी ताब्यात का घेतलं नाही हा प्रश्न आहे. ते उलट भीमा कोरेगावला जे समता सैनिक दलाची तुकडी होती त्यांना पोलीस असं धमकवत होते की तुमच्या लोकांना सांगा नाहीतर आम्ही गोळीबार करू. ते शस्त्राची भीती दाखवून हे संपूर्ण आंदोलन दडपण्याचा आणि त्या हिंदुत्ववादी संघटनांना मनोहर भिडे आणि एकबोटेंना मदत करण्याचं काम पोलीस प्रशासन करत होतं. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली ती पण तिचा आम्ही आम्हाला अमान्य तिच्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. डावे आणि कडवे हा शब्द त्यांनी वापरला. डावं असणं मग काय उजवं म्हणजेच संपूर्ण राजकारण का हो आम्ही उजव्या शक्तींच्या विरोधातले लोक आहोत. आम्ही डाव्या पद्धतीनं विचार करणारे समतावादी विचार करणारेच लोक आहोत. मुख्यमंत्र्यांची संपूर्ण भाषा व्हॉट्सॲप वगैरेवर आम्ही नियंत्रण ठेवू ही समतावाद्यांना धमकावणारी आहे त्याचाही निषेध आम्ही या प्रसंगाच्या निमित्तानं करतो. ज्या लोकांचे तुम्ही आता नाव घेतलं मनोहर भिडे आणि एकबोटे या दोन्हीही लोकांचे फोटो आपण सोशल मीडियावर पाहिले असतील मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा. मिली भगत आहे त्यांचं वैचारिक ऐक्य आहे. त्यांना इथे राज्य घटनेचं राज्य संपवून मनुस्मृतीवर आधारित राज्य आणणाऱ्या ज्या संस्था संघटना व्यक्ती आहेत त्यांची ती युती आहे आणि त्यांचा विचार एकसारखा आहे. त्यांना इथे समता नाही समरसता हवी आहे आणि म्हणून अशा युतीचं आम्हाला फार आश्चर्य वाटलं नाही. ते छुप्या पद्धतीनं होतं हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते उघड पद्धतीनं दिसतंय इतकंच आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे.